ना बहन चला मी चालले आता इकडे वराणा मध्ये चालले मला चला तुम्हाला दाखवा जत्रा अशी भरलेली आहे जत्र तर मी काही येत नाही पण इकडे चालले होते गुलेर दिसले आहे बघा दोन गुलेर घेतलं तर मस्त पैकी आहेत गुलेरी लाडी लप्पा दाखवू काय तुम्हाला हे बघा लाडी लप्पा लहानपणी लाडी लप्पा एवढंच राहायचं आमच्याकडे लहानपणी आम्हाला एक भेटायचा दुसरं नसं भेटत लाडी लप्पा तेव्हा एक रुपयाला होता लाडी लप्पा जेव्हा आम्ही यायचो का एक रुपयाला एक होता आता कितीला आता पाचला एक आणि पहिला एक रुपयाला आम्ही जेव्हा यायचोच ना लहान लहान असायचो आम्ही इकडे यायचोच आम्ही तर बघा मस्त मस्त आहे म्हणलं तर तुम्हाला दाखवते आता थोडंफार म्हणलं थोडंफार म्हणजे आता आपण रस्त्याने आपण चाललो तू वावरामध्ये वावरामध्ये चाललं तर म्हणलं चला मग थोडाफार कितीला आहे बाई पाच रुपये बाई म्हणजे पाच रुपये घेतलं तर शंभर रुपयाला आहे दादा वा मला पोरी गावाचा पोरी गावाचा आई सपोर्ट संगीता वाट आहे तुम्ही म्हणता नाही किती खोटी बाई आहे बघा म्हणते मी जत्रा जात नाही आणि जत्रामध्ये येऊन हिंडायला लागली तसं नाही बरं का भावांना बहिणो मी बाहेरच आहे बाहेर म्हणजे जे रोड आहे रस्ता आहे का आपल्याला राहणं जायचं आहे आपल्या तर राहणं जायला आपला हेच रस्ता आहे आपला त्याच्यामुळं चालता चालता गुलेर दिसली गुलेर नाही का तर मी दोन गुलेर घेतले आणि याला विचारत होते भायाला की कसं काय दिलं आहे म्हणून हे ते फ अननस तर म्हणलं चला दाजी गेले सुट्टी आणायला सुट्टी नव्हती त्या माणसाकडे पाचशेची नोट होती दोन गुलेरी घेतले 80 रुपयाच्या 40 रुपयाला हे बघा दाजी आले सुट्टी म्हणलं चला तुम्हाला आज दाखवत आणि जे म्हणजे हे आतमध्ये जे आहे का म्हणजे जत्रा भरलेली ते कमानीच्या पुढे आहे एक सांगायची गोष्ट म्हणजे तिथून पुढं पण फुल भरलेले राहते म्हणतात हे बाहेरच्या दुकानात रोडवरचे बसलेले लोक पाहायला लागले सगळे तोंडाकडं अवतरा असा महा बघा ना लोक सगळे तोंडाकडं बघता येत आणि आवाज नोटकाम केला माहिती आहे का तुम्हाला पण माहिती आहे किती आवाज राहतो तो एवढा गाड्याचा बापरे एवढा आवाज होता ना कंठाळ्या बसायला त्याच्यामुळं मी काय केलं म्यूट आवाज केला म्हणलं चला म्यूट करून तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा बरं का भावना बहिण कसं आहे काय तर हे दुकानं बघू शकताय तुम्ही बरं का भावना बहिण असे भरते तर हे आत्ता काहीच नाही गर्दी जेव्हा गर्दी अशी फुल भरते ना सातव्या माळीला जास्त गर्दी राहते तेव्हा तुम्ही बघा चालायला सुद्धा जागा नसते चालायला सुद्धा आणि आता दुपारच्याला खेड्याचे याचे लोक येत राहते तर पण पाचव्या सहाव्या सात्या माहिला लय गर्दी राहते चालायला म्हणजे असे लोकांचे फोन पैसे चोरी जातात माहिती का भावना बहिण बघू शकता तुम्ही मित्रांनो टॅटू चालला इकडे आहे का येणे का काढलं का काढलं रे काय काढलं तू बघा त्यांनी हे काढलं हात आहे का बोटला पण कोणलंस का रे आय बोटला पण कोणलंस वा वा खूप छान तुझं नाव आहे का तुझ्या गर्लफ्रेंडचं आहे बघा मित्रांनो त्याचं नाव काढलंय त्याने मस्त पैकी मला कोण जण दाखवते हा बनवली बनवली ना मी उसका चल काढ बघा मित्रांनो गर्दी बा फुकड गर्दी कशी जम झालेली आहे दुखतय का हो दादा आठवत आले किचन नसेल ना आठवत बरं 2 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
डॉक्टर बाबा साहेब का फोटो करना अरे भाई औरंगाबाद ला का ना टैक्स बोलते काय करला मस्त लेला गाउन ढळवण मग नाही तर काय येतं उग चला मला काय दिवसभर पुरणार नाही मला वावरत जायचंय आणि बघा मी थांबले मस्त पैकी दाजी काढणार काय तुम्ही आय दाजी टॅटू काढताय दाजी म्हणते नाही रे भाऊ चला चला बोरण चला बाय बाय ये इथं पण आहे इथं पण पोरं काढते तर बराबर टेट आहे बघा चला बरं दाजी घ्या दाजी दाजी एवढं जरा गर्दी खास रात्रीच्याला राहते जास्त कारण की गावचे लोक म्हणजे आंबडचे लोक जास्त जातात ना रात्रीच्याला आणि दिवसभर आपले खेड्याचे दर्शनासाठी याच्यासाठी येतात राहते तर खास गर्दी तर रात्रीच्याला राहते खूप तर चला निघलं तर आपण मला इकडे येऊ नाही वाटतो भाऊ बहिणी खरं सांगते केवढं आठपण नाही पाहिलं तुम्ही तिथं खरंच मी आज 4-5 वर्ष झाले भाऊ बहिणी मी इकडे येत नाही 15 दिवस जत्रा चालू राहते फुल पण तरी पण मी येत नाही कधीच नाही हे समोरचं द्वार आहे आतमध्ये जायचं आणि समोर इकडून एक द्वार आहे 2 द्वार आहेत आतमध्ये म्हणजे मंदिरामध्ये जायचं तर असं तर जाऊ दे काय बोलवतो काय नाही मग मला रडू येते बोलायला आहे की नाही अशी फुल जत्रा भरती एवढी जत्रा भरती तर पाय ठेवायला जागा नसते हे इकडून आहे ना समोरचं द्वार आहे हे बाय तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक फॉलो सबस्क्राईब करा बाय लव्ह यू सगळ्यांना